नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे मेथी सडणे, मेथीची मर होणे यावर आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करायची तर त्याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंट्स केल्या की आमची मेथी तर जी सडते आहे, मेथीची मर होते, तर यावर आपल्याला उपाययोजना कोणत्या करायच्या. तर लक्षात घ्या, हा जो काय माझा मेथीचा प्लॉट आहे, तर यामध्येच मी तुम्हाला प्रयोग केलेला आहे आणि तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर लक्षात घ्या, हा जो काही सतत होणारा पाऊस आहे, तर यामुळं काय होतं की मेथीची मर आणि मेथी सडणे तर हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. तर यावर आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करायच्यात, कोणत्या फवारण्या करायच्यात, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील, त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पाहू शकताय माझी मेथी आहे तर ही काही काही ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि तिथे तर ही सड झालेली आहे, म्हणजे मर रोग आहे तर हा झालेला आहे. तर यावर आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या, कारण मेथीचं कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारं हे पीक आहे आणि कमी दिवसातच हे पीक तर आपल्याला मार्केटमध्ये न्यायला उपलब्ध होतं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की निचरा होणारी जमीन आहे तर ही आपल्याला निवडणे आवश्यक आहे. ऐका, ठिकाणी पाणी साठतं आहे त्याला काही हरकत नाही आहे, मात्र जर जास्त प्रमाणात आपल्या मेथीला पाणी साठतं आहे तर आपली मेथी तर हे पीक तर आपल्याला उपलब्ध होणार नाही आहे, याचे पैसे देखील होणार नाही. तर अशा वेळेस निचरा होणारी जमीन आपल्याला निवडणे आवश्यक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये जी काही मेथीची मर होते, जी मेथी सडते, तर यावर आपल्याला फवारणी कोणती करायची याचं प्रमाण आहे तर हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे ही जी काय मी फवारणी तुम्हाला सांगतो आहे तर ही आपण पावसात देखील फवारू शकतो आहे आणि वापसा झाल्यावर देखील आपण ही फवारणी करू शकतो आहे. ती जी काही फवारणी आहे, जे औषध आहे, तर ते म्हणजे आपल्याला रेडोमिल गोल्ड आहे तर हे घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला स्टिकर आहे तर हे स्टिकर देखील घेणे महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या, रेडोमिल गोल्डचं प्रमाण आहे तर ते एका पंपाला एक पुडी आपल्याला घ्यायची आहे आणि जे काय स्टिकर आहे तर 20 ml प्रतिपंप घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे. आता लक्षात घ्या, जो काही नॉर्मल पाऊस चालू असेल, आपल्याला मेथीमध्ये चालायला जागा असेल तर आपण याची नक्कीच फवारणी करायची आहे. मात्र जो काही मुसळधार पाऊस आहे तर हा झाल्यानंतर आपला जेव्हा वापसा होईल तेव्हा आपल्याला याची फवारणी करायची आहे. ही जी काय मी तुम्हाला फवारणी सांगतोय तर ही आपण नॉर्मल पाऊस चालू असताना देखील फवारू शकतोय आणि पाऊस उघडल्यानंतर देखील फवारू शकतोय. त्याचं कारण असं की हे जे काही रेडोमिल गोल्ड आहे तर हे दोन्ही प्रकारे काम करते. वरून देखील फवारणी केली जी मेथी पिवळी पडणार आहे यावर देखील उपाय होणार आहे आणि खाली जी काही सड होणार आहे हे देखील थांबणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचं कार्य हे रेडोमिल गोल्ड आहे तर हे करते. त्यामुळे नक्कीच आपल्या मेथीला हा फायदा होणार आहे आणि मात्र 2 दिवसामध्ये देखील आपली मेथी तर ही हिरवीगार होणार आहे आणि जास्त प्रमाणात मेथी आपली डेव्हलप होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मेथीची जी काही फवारणी करायची, आपल्याला जी मर होणार आहे, जी मेथी सडणार आहे, यावर कशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना करायची ही जर माझी माहिती आवडली असेल तुम्हाला तर उद्याच तुम्ही ही फवारणी तर ही घेणे आवश्यक आहे. मेथी आपली 5 दिवसाची असू, 10 दिवसाची असू किंवा 15 दिवसाची असू, तरी देखील आपण ही फवारणी करू शकतो आहे आणि मेथीला आपल्याला 100% प्रमाणात हा रिझल्ट येणार आहे. आणि ही जर माझी माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.